जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि मानवता हाच धर्म या विचारसरणीनं तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. 27 फेब्रुवारी 2020 रोजी 18 नवदांपत्यांचा विवाह सोहळा सोळशी इथं मोठ्या थाटात पार पडला. या सामुदायिक बिगरहुंडा विवाह सोहळ्यासाठी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, किसनवीर साखर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले, श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगावचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, बाळासाहेब सोळसकर, जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ, राजकुमार लोढा, शंकर विभूते आणि विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि संत महंत मंडळी मोठ्या संख्येने वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशीच्या माध्यमातून राज्यस्तरीय साहित्य संमेलन, राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव, मातांचा सन्मान करणारा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा, एकादश रुद्र अभिषेक आणि स्वाहाकार, दर शनिवारी प्रवचन आणि महाप्रसाद, रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य शिबिर, सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार, गरजू मुलांना मोफत शिक्षण, देशी गोपालन आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करणं, व्यसनमुक्ती आदी विविध कार्यक्रम मोठ्या हिरिरीनं सोळशी देवस्थान ट्रस्टमार्फत नेहमीच राबवले जातात. सन 2004 रोजी सामुदायिक बिगरहुंडा विवाह सोहळा संपन्न झाला होता. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 6:30 वाजता श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशीचे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं 18 नवदांपत्यांचे विवाह धार्मिक परंपरेनुसार पार पडले. सामुदायिक विवाह सोहळा असला तरी प्रत्येकाचं अगत्यानं स्वागत गुलाब पुष्प अक्षता देऊन करण्यात आलं. विशेष म्हणजे मनमोहक विवाह मंडप आकर्षक विद्युत रोषणाईमुळे सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता. पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या सन्माननीय पाहुण्यांना आणि वऱ्हाडी मंडळींना बसण्यासाठी खास बैठक व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी 10 वाजल्यापासूनच रात्री 11 वाजेपर्यंत या सर्व पाहुण्यांसाठी महाभोजनाची व्यवस्था सुरूच होती. श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून वधूवरांना मोफत संपूर्ण पोशाख, संसारोपयोगी भांडी देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवदांपत्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले. विशेष म्हणजे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांची कन्या श्रद्धा हिचा विवाह या सोहळ्यातच करण्यात आला. त्यासोबतच 17 अन्य नवदांपत्यांचा विवाह या सामुदायिक विवाह सोहळ्यात करून समाजात आदर्श निर्माण केला.